नमस्कार, मी शिरीष गवळी, तुमचं स्वागत आहे मॅक्स महाराष्ट्रामध्ये. आणि मी आता अमरावती जिल्ह्यात आहे. आणि अमरावती जिल्ह्यात खरं तर ही विधानसभेची जी लढत ती खूप चुरशीची होती. आणि त्या लढतीमध्ये सौ सुलभा देशमुख, काँग्रेसच्या सौ सुलभा बोडके यांनी डॉक्टर सुनील देशमुख यांना हरवून सध्या ते जिंकलेले आहेत. आपण त्यांच्याशी थोडीशी बातचीत करणार आहोत. कसा होता विजय मॅम? हा 2019 विधानसभेची जी निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी अमरावती मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाची मला तिकीट मिळाली होती. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आघाडीची मी उमेदवार होती. अमरावती मतदारसंघातील सर्व माझ्या ज्येष्ठ श्रेष्ठ माझ्या सर्व सहकारी माझ्या महिला भगिनींनी या ठिकाणी मला मतदान केलं. मतदान रूपाने सर्वांनी आशीर्वाद दिले. आणि माझा जो संपर्क होता 2004 ते 2009 मी बडनेरा मतदारसंघामध्ये जरी काम केलं असलं तरी अमरावती मतदारसंघाचा काही भाग हा बडनेरा मतदारसंघामध्ये येत होता. म्हणून त्या वेळेचा संपर्क त्यावेळेची कामं लोकांनी लक्षात ठेवली. आणि ह्या 2019 निवडणुकीमध्ये मला सर्व लोकांनी या ठिकाणी आशीर्वाद दिला आणि काम करण्याची संधी दिली. म्हणून ही चुरशीची होती लढत निश्चितच होती, परंतु सर्व मतदारांचा आशीर्वाद मला मिळाला आणि हाच खरा माझ्या मतदारांचा विजय माझ्या सर्व सहकाऱ्यांचा विजय आहे असं मी सांगते. म्हणजे अमरावती जो विधानसभा होता त्याआधी सुनील देशमुख इकडे होते, भाजपाची सत्ता होती इकडे, ते विद्यमान आमदार होते. आणि त्यांच्यासोबतची लढत कशा प्रकारे आव्हानात्मक मला होती ती? नाही, निवडणूक आव्हानात्मक होती. 2004 मी बडनेरा मतदारसंघाचे आमदार होती. 2004 ते अमरावती मतदारसंघाचे या ठिकाणी आमदार होते. आणि आम्ही काम करत असताना त्यावेळेस आम्ही ते काँग्रेसचे होते, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची होती. अशा पद्धतीने या ठिकाणी अमरावती महानगरपालिकेचा विकास करण्याचं आम्ही काम केलं. परंतु नंतर पक्षांतर झालं, ते बी जे पीमध्ये गेले. आणि बी जे पी केल्यानंतर मागच्या वेळेस आमच्या काँग्रेस पक्षाला या ठिकाणी म्हणजे यश मिळू शकलं नाही. परंतु हा मतदारसंघामध्ये असणारे लोकांचा जो विश्वास आहे आणि आपण बघतो अमरावती जिल्ह्यामध्ये आजही बघताय फक्त एकच बी जे पीची सीट आली, बाकी सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी यश मिळालेलं. अपक्ष दोन आमदार इकडे या ठिकाणी निवडून आले म्हणजे सत्ता पलटणार आणि लोकांना बदल हवं आवश्यक होता आणि त्या माध्यमातून यश मिळालं. आणि सगळ्यात मोठं म्हणजे विदर्भ हा पहिल्यापासून काँग्रेस इकडे भरपूर आहे. त्यासोबतच अजून एक गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या महिला आमदार या विदर्भात दोन आहेत. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं तर तिवसा विधानसभातील यशोमती ठाकूर असतील, त्यानंतर आता तुम्ही. तर महिला आमदारांबद्दल तुमचं काय मत? नाही, महिला आमदारमध्ये कसं काय की विधानसभेमध्ये आरक्षण नाही आहे. आणि आरक्षण असताना ज्या उमेदवार म्हणजे जे असतात ते काम करणारे लोकांशी संपर्कात राहणारे ते असेल तर महिला असो की पुरुष असो सगळ्यांच्या पाठीमागे मतदार असतो. आणि काम करणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी संधी दिली आहे तिथे विदर्भात, हे मला निश्चितच वाटतं. धन्यवाद ताई. तर आपण आता बातचीत केली काँग्रेसचे आमदार, आत्ताच निवडून आलेल्या काँग्रेसचे आमदार सुलभाताई घोडके यांच्यासोबत. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र तुम्ही लाईव्ह अपडेटसाठी.